समुद्रपुर नगर पंचायत के चुनाव के रहते समुद्रपुर के विद्यमान नगराध्यक्ष गजानन राउत, इन्होंने एनबीसीएन न्यूज की चैनल टीम से की हुई खास बातचीत। समुद्रपुर नगर पंचायत चुनाव का बिगुल अभी कुछ ही दिनों में बजने वाला है। उसके रहते नगर पंचायत समुद्रपुर में अभी प्रशासन बैठ चुका है। निर्वाचन आयोग द्वारा नगर पंचायत के वार्ड के आरक्षण विभाजन कर दिया गया है। तब समुद्रपुर में कुल मिला के सभी पक्ष के उम्मीदवार एक साथ अपक्ष उम्मीदवारों अपने क्षेत्र में चुनाव की प्राथमिक तैयारियां शुरू कर दी है। तब एनबीसीएन न्यूज आने वाले चुनाव को देखते हुए समुद्रपुर के सभी वार्डों का एक एक करके दौरा करने वाला है और जनता से रूबरू होने वाला है। तब एनबीसीएन न्यूज की टीम ने नगर पंचायत समुद्रपुर के नगराध्यक्ष गजानन राउत वार्ड क्रमांक 11 की जनता से चुनाव रहती विकास के मुद्दे पे आने वाले चुनाव में किसको नेतृत्व दिया जाएगा और भी अन्य समस्या पे जनता को सीधी बातचीत करके जनता की आवाज को आगे लाने का प्रयास किया है। आने वाले कुछ दिनों में अन्य वार्डों के जनता से एनबीसीएन न्यूज टीम बात करने वाली है, उनकी समस्या जानने के प्रयास करने वाली है। समुद्रपुर से रवि नौरकर और प्रमोद वैद की चुनावी खबर, एनबीसी न्यूज नागपुर। आज एनबीसीएन की टीम जी आहे ते नगर पंचायत समुद्रपुर की काही दिवसाची निवडणुका लागणार आहे, त्याच्याबद्दल आपण जनतेकडून माहिती घेणार आहोत। तेव्हा काही लोकांचं काय म्हणणं आहे प्रभागात जे आहे गजूभाऊ राऊत जे विद्यमान नगराध्यक्ष होते त्यांच्या वार्डात पोचलो आहोत, तेव्हा जनतेकडून विचारून घेऊ काय मागण्या होत्या, काय विकास झाला नाही झाला। साहेब आपलं नाव काय? प्रशांत प्रभाकरराव नागोसे। आमचं म्हणणं एवढं आहे का हा प्रभागात जो विद्यमान नगराध्यक्ष आणखी तुमच्या म्हणजे वार्डाचे नगरसेवक आहे त्यांच्याकडून काय विकास चालला गेला? विकास तर पूर्ण 80% झाला आहे वार्डाचा। अजून काय अपेक्षा आहे? अपेक्षा आता नंतर निवडणूक झाल्यानंतर जो राहिलेला जो विकास व्हायचा आहे 20% नंतर होऊ शकतो। येणारं नेतृत्व हे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना देणार आहे किंवा बीजेपीकडे देणार आहे? बीजेपी सरकार। आमदार समयी कुणावार यांनी जो निधी आतापर्यंत आणला न भूतो न भविष्य असा निधी नगर पंचायत समुद्रपूरसाठी आणून दिला, त्याच्याबद्दल आपलं काय? जेवढा निधी समीर भाऊंनी आणला तेवढा पण मिळाला नगर पंचायतला, म्हणूनच एवढे कामं निघाले। म्हणजे एकूण समाधानी आहे का तुम्ही? समाधानी। निवडणूक समुद्रपूरच्या जो सर्वे करत आहोत त्याच्यामध्ये आपण एनसीएनची टीम आपण वार्ड नंबर 11 विद्यमान नगराध्यक्ष आणि या वार्डाचे नगरसेवक गजानन राऊत यांच्या वार्डात पोचलो आहोत, तेव्हा आपण जनतेकडून विचारून घेत आहोत काय विकास झाला नाही झाला त्याबद्दल प्रश्न करणार आहोत आपण जनतेकडून। बघूया या काकांचं काय म्हणणं आहे। काय काका, नाव काय तुमचं? नाव महादेव मारुतराव चौधरी। महादेव मारुतराव चौधरी। आमचं म्हणणं आहे का ह्या वार्डात जे आहे विद्यमान नगरसेवक गजूभाऊ राऊत आहे आणखी तुमच्या वार्डाचे नगरसेवक पण आहे, तेव्हा वार्डातला विकास किती साध्य केला त्यांनी? विकास तर साध्य केला आहे, जो काही घराचा त्याचा झालाच आहे, विकास झालेला आहे, तर थोडं बहुत काम आणखी राहिलं आहे, होईलच ना। म्हणजे समुद्रपूरच्या विकासासाठी समीर कुणावार यांचा हातभार लागला आहे, त्यांचा हातभार लागला तेव्हाच झालाय ना। येणारं जे नेतृत्व आहे ते महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणखी राष्ट्रवादी यांना देणार आहे किंवा पुन्हा बीजेपीला तुम्ही चान्स देणार? बीजेपीलाच चान्स देऊ तुम्ही बीजेपीला पुन्हा आणखी एकदा चान्स देणार किंवा महिला भगिनींकडून विचारूया काय काय म्हणणं आहे या विकासावर, म्हणजे ज्या प्रभागात किंवा वार्डात विकास झालेला आहे ते समाधानी आहे किंवा नाही आहे तुमचं, म्हणजे या तुम्ही ह्या वार्डात राहता या वार्डाच्या विकासाबद्दल किती समाधानी आहे? समाधानी सगळी सर। येणारं जे नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणखी काँग्रेस हे महाविकास आघाडी लढणार आहे सोबत किंवा बीजेपी पण लढणार आहे, तर तुम्ही येणारं नेतृत्व कोणाला देणार, बीजेपी की राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला देणार? बीजेपी। म्हणजे एकूणच तुम्ही समाधानी आहे विकासावर? पुढच्या आता लागूनच येणार आहे, तेव्हा आपण नगरपंचायत निवडणुकाचा सर्वे वार्डप्रमाणे घेत आहोत, तेव्हा विद्यमान नगराध्यक्ष जे गजू राऊत आहे त्यांच्या आपण वार्डामध्ये आलो आहोत, तेव्हा जनतेकडून ते समाधानी आहे विकासावर किंवा भावी नेतृत्व कुणाला देणार आहे त्याच्याबद्दल आपण विचारणार आहोत, तेव्हा ह्या ताईबरोबर आपण बोलणार आहोत। ताई तुमचं नाव काय? सौरुणा संजय रावेले। आमचं म्हणणं आहे का तुम्ही जो प्रभागात किंवा ह्या वार्डात जो विकास झाला त्याच्याबद्दल समाधानी आहे का? आहे ना, थोडीशी नाराजी आहे। नाराजी आहे।
कशाबद्दल नाराजी आहे? नाही आता काय सांगणार, खुलासा करून तुम्हाला येणारं जे नेतृत्व आहे BJP ला देणार आहे किंवा महाविकास आघाडी म्हणून घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे लढणार आहे, तेव्हा येणाऱ्या काळात तुम्ही कोणाला नेतृत्व देणार आहे? आमच्या इच्छेनुसार देऊ बा आम्ही, जे सध्या तरी आपण मन ठरलेलं नाही, मन ठरण तेव्हाच देईन मी। समीर कुनावर यांनी 4 करोड रुपयाचा जवळपास निधी आला, त्या निधीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते नाही माहीत बा सर आपल्याला, काही ते बाकीचं नाही सांगू शकत मी, ते काय मला माहीत नाही राहत। आणि मी त्या राजकारणात सध्या तरी आता राजकारणातल्या विषयावर बोलायला काही तयार नाही आहे। आणि की जो विकास झाला आहे यांचं म्हणणं आहे का विकास साध्य झाला आहे, पंचायतच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपणार आहे, अजूनपर्यंत निवडणुकाची तारीख जाहीर नाही झाली आहे, पण समुद्रपुरात जे निवडणुकीचे वारे आहे ते वाहायला सुरुवात झाली आहे, तेव्हा आपण विद्यमान जे नगराध्यक्ष आणि ह्या वार्डाचे नेतृत्व करणारे नगरसेवक गजूभाऊ राऊत यांच्या वार्डात आहोत, तेव्हा एक युवक मतदाता आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे त्यांचं विकासाबद्दल किंवा समाधानी, तुमचं काय म्हणणं आहे विकासाबद्दल, समाधानी आहे का त्या वार्डातला जो विकास झाला त्याच्याबद्दल समाधानी आहे का नाही आहे? विकास झाला पण विकासची क्वालिटी मेन महत्त्वाची आहे, का ते काम कोणत्या क्वालिटीनं व्हायला पाहिजे, त्या क्वालिटीनं काम व्हायला पाहिजे होतं। जसं हे काम आहे या कामाला कमीत कमी 8 ते 9 महिने झाले, खोदून ठेवलं अजूनही जशांत आहे, काम झालंच नाही, म्हणजे विकास झाला आहे पण कामाची क्वालिटी आणि की दर्जा नाही, दर्जा नाही। समीर भाऊ कुन्नावारेंनी जो 4 करोड रुपया, नाही समीर भाऊने निधी आणला इथपर्यंत ठीक आहे ना, पण तो कोण्या पद्धतीने उपयोगात लावायचा हा सुद्धा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायला पाहिजे होता। आणि त्यांनी जो समजा समीर भाऊने जो पैसा दिला तो योग्य ठिकाणी वापरला, पण त्याची जी कामाची जी क्वालिटी आहे ना ते खराब परिस्थिती आहे, तुम्हाला वाटल्यास मी लाईव्ह मध्ये दाखवू शकतो। नाही नाही, येणारं जे नेतृत्व आहे तुम्ही BJP ला देणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी लढणार आहे, तेव्हा येणारं नेतृत्व ते कोणाला देणार आहे? नाही येणारं नेतृत्व आम्ही तर राजकीय पक्षाचं त्याच्याबद्दल वाजण्या, पण येणारं नेतृत्व वार्डातली जनता ठरवेल। नाही नाही, येणारं नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादीकडे काँग्रेसची महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडे देणार आहे का येणारं नेतृत्व म्हणजे BJP कडे देणार आहे महाविकास आघाडीकडे? पण वार्ड क्रमांक 11 मध्ये जे नेतृत्व करतात त्यांच्या वार्डात आला राऊत हे विद्यमान नगराध्यक्ष आहे, तेव्हा या नेतृत्व आणि ह्या वार्डाचे सुद्धा नेतृत्व करतात, तेव्हा एक युवा मतदाता आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय विकास साध्य केला, काय अडचणी आहे त्यांच्या, काय नाव आहे सर तुमचं? सर माझं नाव साहिल संजयराव वेले, मी वार्ड क्रमांक 11 मध्ये राहतो। तुमच्या समस्या काय, विकास साध्य केला किंवा कोणत्या तुमच्या समस्या वाचलेल्या आहे का? सर विकास साध्य केला म्हणू शकत नाही सर आपण, कारण जे आपले घरकुल आहे सर, घरकुल योजना आहे जे आमची 2019 मध्ये राबवण्यात आलेले होत्या, आणि त्या 19 पासून आम्हाला फक्त सर चेक फक्त 2 मिळाले सर, त्याच्यावर नाही मिळाले। आज माझं स्वतःचं घर आहे, माझ्या शेजारचे घर आहे जे त्यांना सर निधी नाही मिळाली, हे आजपर्यंत वार्ड क्रमांक 11 मध्ये विद्यमान नगराध्यक्ष जे आहे गजूराव तेचे नगरसेवक पण आहे, आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे, काही जनता जे आहे नगराध्यक्षापासून नाराज आहे तर काही आनंदी आहे, किंवा महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं गठबंधन होणार आहे, पण एकूण समुद्रपूर नगरपंचायतमध्ये आपण महाविकास आघाडीचं चित्र पाहता, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे संभ्रमात आहे, राष्ट्रवादीचे 2 गट इथे पडलेल्यासारखे दिसत आहे, एक नेतृत्व सुधीर कोठारी यांच्याकडे आहे तर दुसरं नेतृत्व राजू तिमांडे यांच्याकडे आहे, तेव्हा BJP जी आहे ते खंबीर नेतृत्वात इथं चांगल्या प्रकारे स्थिती दिसत आहे। BJP ही जी आहे समीर कुनावार यांच्या नेतृत्वात लढणार आहे, समीर कुनावारबद्दल वार्ड नंबर 11 मधल्या नागरिकांचे जे विचार आहेत ते चांगले आहे, पण जो विकास 4 कोटी रुपये जो निधी आणला त्याच्याबद्दल समाधानी दिसत आहे लोक, पण काही खंत काही नागरिकांच्या खंत आहे का आमचा विकासाच्या वेळेस आमच्या विकासापर्यंत नगराध्यक्षांची किंवा इतक्या नगरसेवकाचा नजर पोचली नाही, त्यामुळे नाराजी पण आहे, असेच काही सूर नगरपरिषद समुद्रपूरच्या नगरपंचायतच्या इलेक्शनच्या वेळेस दिसत आहे। आपण वार्ड क्रमांक 11 मध्ये आहो, इथे आज समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर नगराध्यक्षाच्या निवडणुका सध्या तरी जाहीर नाही झाल्या, पण आता काही दिवसातच लागणार आहे,
किंवा आपल्यासोबत युवा मतदाता आहे आणखी ह्या वार्डाचे नेतृत्व करणारे विद्यमान नगरसेवक गजूबाबूराव किंवा ह्या युवा मतदाताचं काय म्हणणं आहे, त्याच्या मतात काय खंत आहे, जाणून घेऊया काय विकास साध्य केला नाही केला, काय म्हणणं आहे, काय काय नाव आहे भाऊ तुझं? साहिल संजय देवतळे. तुझं काय म्हणणं आहे विकासाबद्दल? नालीचे बांधकाम जर 6 महिन्या पहिलेपासून आलेलं होतं, अजूनपर्यंत बांधकाम झालेलं नाही आहे. तसेच झाकणं रोडवर पडून आहे, ते इथं जाता कुणाच्या पायाला लागते, कुणाची गाडी कटत नाही इथून, त्याच्यासाठी ते झाकणं अजूनपर्यंत नालीचं बांधकाम झालेलं नाही आहे. जे तुझं म्हणणं आहे का विकासात जे आहे परिपूर्ण झालेला नाही आहे, असंच काही म्हणणं आहे ना? भावी जे नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणखी शिवसेना हे महाविकास आघाडी लढणार आहे, तेव्हा भावी नेतृत्व जे आहे नेतृत्व कुणाला देणार? BJP देणार आहे की महाविकास आघाडीला देणार आहे? महाविकास आघाडी म्हणजे एकूण समाधानी नाही आहे BJP वरून, हां असं म्हणणं आहे. हो, आजपर्यंत जे कचरा वाढलेला आहे तो पण साफसफाई झालेली नाही, याची सगळं काही असंच राहिलेलं आहे. नाल्याचं बांधकाम आलेलं होतं, ते अर्धवट झालं, अर्धवट बाकी आहे. आपण विद्यमान नगराध्यक्ष जे आहे गजूभाऊ राऊत यांच्या घराच्या बिलकुल हाकेच्या अंतरावर आपण उभा आहो. आणखी या युवा मतदाराचं म्हणणं आहे का जे विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही आहे, म्हणजे नगराध्यक्षाच्या नजरेतून कुठेतरी हा विकास सुटलेला आहे, किंवा इथे घरकुलचे खूपच प्रलंबित प्रश्न आहे, घरकुलचे जे बांधकाम झाले आहे त्यांना बांधकाम झाले आहे पण चेक नाही मिळाला, असंच काही यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकूण विकास झालेला आहे, समीर कुनावरबद्दल नाराजी नाही आहे, समीर कुनावर यांनी विकास आणला आहे, समीर कुनावरच्याबद्दल जनतेकडून किंवा युवा नेतृत्वाकडून नाराजी नाही आहे, पण विद्यमान नगराध्यक्ष जे होते त्यांच्या नजरेतून कुठंतरी विकास सुटलेला आहे किंवा त्यांची तिथपर्यंत नजर नाही पोहोचली, असंच काही या युवा मतदाराचं म्हणणं आहे.